बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। केडीसीसी बँक व जोरडा तालुक्यातील सहकारी संघाच्या वतीने रामनगर समुदाय भवन येथे झालेल्या कार्यक्रमात आशा कार्यकर्त्यांना मानधनाचे वितरण करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले विधान परिषद सदस्य एस एल घोटणेकर म्हणाले की जोरडा तालुक्यात कोविड नियंत्रणात आणण्यास खरे श्रेय हे आशा कार्यकर्त्यांना दिले पाहिजे। यानंतर बोलताना मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष गुरुनाथ कामत म्हणाले की जोरडा तालुक्यातील आशा कार्यकर्ते आपल्या जीवावर जोखीम उचलून कोविड 19 बद्दल जनजागृती करत आहेत, त्याचे फळ त्यांना पुढील जीवनात नक्कीच मिळणार आहे असे ते म्हणाले। तर आशा कार्यकर्त्यांबरोबरच पोलीस खाते तसेच कोविड सेंटरमध्ये स्वयंपाक करून वाढणारे कर्मचारी, देखरेख कर्मचारी, ग्रामपंचायत पीडीओ, पत्रकार आदींचेही काम महत्त्वपूर्ण असल्याने त्यांनाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आल्याचे सांगण्यात आले। या वितरण व सत्कार कार्यक्रमावेळी रामनगर जिल्हा पंचायत सदस्य संजय हनबर, जोरडा जिल्हा पंचायत सदस्य रमेश नाईक, केपीसीसी सदस्य कृष्णा देसाई, रामनगर पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, उपनिरीक्षिका मंजुळा रावजी आदी व्यासपीठावर उपस्थित होते। निखिला सुकर, KNN सिटी न्यूज, जोरडा।